नमस्कार मी प्रतीक्षा प्रतीक्षा क्रिएशनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत आपल्या किचनमधला सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे मसाल्याचा डब्बा मग हा मसाल्याचा डब्बा त्याच्यात कुठले कुठले मसाले ठेवायचे हे आज आपण पाहणार आहोत पण काय होतं बराच वेळा आपल्या नवीन नवीन अलीकडे काय झाले नवीन नवी का नवी फॅशनचे मसाल्याचे डब्बे निघले पण त्याच्यात भरपूर असा मसाला बसत नाही मला तरी जो जुनं ते सोनंच म्हणतात जुन्या पद्धतीचा मसाल्याचा डब्बा खूप आवडतो जेणेकरून त्याच्यात सगळ्या सगळ्या वाट्या भरपूर असतात आणि सगळे मसाले व्यवस्थित असे भरपूर बसतात म्हणून तरी मनात तो मसाल्याचा डब्बा खूप आवडतो मग पाहूया आपण तो मसाल्याचा डब्बा कसा भरायचा किती भरायचा आणि कशा पद्धतीने निवडायचा हे पण मी आज छोटे छोटे टिप्स देणार आहे चला तर मग पाहूया येथे मी जुन्या पद्धतीचा स्टीलचा डब्बा घेतलेला आहे याच्यातल्या वाट्याही खूप मोठ्या असतात त्याच्यामुळे याच्यात मसाला बसण्याचं प्रमाणही खूप मोठं असतं सगळ्यात अगोदर मसाल्याचा डब्बा आपल्या हातात बसतोय की नाही हे पाहायचं आणि नंतर त्याचं झाकण पॅक आहे की नाही हे पाहायचं या दोन गोष्टी मसाल्याचा डब्बा निवडताना पाहायच्या आता घर बदललं की चवी बदलतात मग आपल्याला रोज वापरण्यात येणारे मसाले आपण याच्यामध्ये सगळे काढून ठेवणार आहोत येथे आपण नेहमी सगळेजण आपण भाजीला जिरे आणि मोहरी टाकतो मग आपण ह्या दोन गोष्टी काढून घेऊया डब्यामध्ये तर तिसरी टिप्स आपण पाहणार आहोत की याच्यामध्ये खडा मसाला आपण बिलकुलही ठेवणार नाही कारण खडा मसाला जर आपण मसाल्यामध्ये ठेवला तर आपला तो खडा मसाल्याची चव ही कमी होते आणि वास कमी होतो त्याच्यामुळे खडा मसाला हा आपण मसाल्याच्या डब्यामध्ये काढून ठेवायचा नाही आता येथे आपली आणि जिरी आणि मोहरी पूर्णपणे काढून झालेली आहे तर येथे मी लगेचच हळद काढून ठेवत आहे कारण हळद मी प्रत्येक पातळ भाजीमध्ये थोडीशी वापरते त्याच्यामुळे ही लागतेच म्हणून मी त्याचाही डब्बा अर्धा काढून ठेवलेला आहे नंतर मी काढणार आहे लाल मिरची पावडर ज्याचा वापर आपण सुख्या भाजीमध्ये किंवा तरी आणण्यासाठी करतो तेही मी अर्धी वाटी काढून घेणार आहे जेणेकरून सुख्या भाजीचा आणि पातळ भाजीमध्ये दोन्हीही याचा वापर होतो यानंतरच्या वाटीमध्ये आपण सगळ्यात महत्वाचा मसाला काढणार आहे जो सगळ्यांच्याच भाजीत वापरला जातो घरगुती काळा मसाला हा काळा मसाला ही अर्धी वाटी आपण काढून घेऊया आपण आता नंतर मीठ काढून ठेवणार आहोत हे मीठही मी अर्धी वाटी या मसाल्याच्या डब्यामध्ये काढून घेणार आहे शेवटच्या वाटीमध्ये आपण काढणार आहोत गरम मसाल्याची पूड आता ही मी बारीक पावडर ठेवलेली आहे खडा मसाला वापरलेला नाही कारण खडा मसाल्याची तुम्हाला सांगितल्याप्रमाणे वास आणि चव दोनही कमी होते दे। त्याच्यामुळे मी याची गरम मसाल्याची पावडरच अर्धी वाटी ठेवलेली आहे हा आपला मसाल्याचा डबा तयार झालेला आहे प्रत्येक वेळेस भाजी करताना वेगवेगळ्या भरण्यांना आपल्याला ला हात लावायची गरज नसते इथे मी मोहरी जिरे हळद लाल मिरची पावडर काळा मसाला आणि जो गरम मसाला आणि अर्धी वाटी मीठ हे सगळं काढून घेतलेलं आहे आता पाहणार आहोत चौथी टीप आपण मसाले काढताना सगळे मी अर्धी अर्धी, अर्धी वाटी काढलेले आहे किंवा थोडेसे वरती हे मसाल्याच्या वाट्याही आपण फुल भरणार नाही जेणेकरून आपण डब्बा हा ठेवताना तो हलतो आणि मग मसाले सांडले जातात एकमेकात मिक्स होतात आणि खालीही वाटीच्या खालीही सांडतात त्याच्यामुळे हे अर्ध्या अर्ध्या वाट्या भरून ठेवायच्या आता आपण याच्यामध्ये दोन छोटे चमचे टाकणार आहोत एक मी काळ्या मसाल्यामध्ये आणि एक मिठामध्ये ठेवलेला आहे काळ्या मसाल्यामधला चमचा जो आहे तो मी फक्त लाल मिरची पावडर हळद आणि गरम मसाला याच्यासाठी वापरणार आहे आणि मिठामधला जिरे आणि मोहरी आणि मीठ याच्यासाठी हा चमचा वापरणार आहे दोन चमचे भरपूर होतात या पद्धतीने आपण मसाल्याचा डब्बा ठेवला आणि ह्या टिप्स फॉलो केला तर तो, तो छानच राहतो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद दन...